नाश्त्यामध्ये गुजराती खमण ढोकळा खायला कुणाला नाही आवडत, पण ढोकळा कसा असावा तर मऊ, लुसलुशीत आणि मस्त जाळीदार, आणि खाताना घशामध्ये अडकला नाही पाहिजे. नमस्कार मंडळी, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण फक्त 15 मिनिटांमध्ये तयार होणारा मस्त मऊ, लुसलुशीत, जाळीदार आणि अतिशय चविष्ट ढोकळा कसा करायचा ते पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. गुजराती खमण ढोकळा करण्यासाठी इथे मी गाळून घेतलेलं 2 वाटी बेसन म्हणजे डाळीचं पीठ घेतलं आहे. आता हे डाळीचं पीठ म्हणजे बेसन आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे साखर. साखरमुळे ढोकळ्याला मस्तशी चव आणि जाळीसुद्धा येते. 1/2 चमचा सॅट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व, 1 चिमूटभर खाण्याचा पिवळा रंग आणि 2 मोठे चमचे तेल. आणि आता आपण ज्या वाटीने बेसन मोजून घेतलं आहे त्याच वाटीने 2 वाट्या पाणी. पाणी टाकून झालं की मिक्सरचं झाकण बंद करायचं आहे आणि मिक्सरवरती 1-1 मिनिटं हे मिश्रण आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आणि इथे बघा, ढोकळ्यासाठीचं मस्त स्मूथ आणि फ्लपी असं मिश्रण इथे तयार आहे. आता हे मिश्रण झाकून वगैरे काहीही न ठेवता लगेचच याचा ढोकळा आपण बनवणार आहोत. त्यासाठी याच्यामध्ये 1 छोटा चमचा खाण्याचा सोडा आणि त्याच्यावरती 2 चमचे गरम पाणी टाकायचं आहे. बघा, पाणी गरमच घ्यायचं आहे, कारण गरम पाणी आणि सोडा एकत्रित आले की यामध्ये मस्त असं रिएक्शन होतं आणि आपलं जे मिश्रण आहे ते मस्त फ्लफी होतं. आता हे फक्त आपल्याला मिक्स करायचं आहे, जास्त वेळ फेटायचं नाही. हे मिश्रण किंवा हा सोडा बॅटरमध्ये मिक्स करताना हातानेच तो मिक्स करायचा आहे, चमच्याने वगैरे मिक्स करू नका, त्याने व्यवस्थित मिक्स होणार नाही. तर तुम्ही ते बघू शकता की ती मस्त फ्लफी असं ढोकळ्याचं मिश्रण तयार आहे. ढोकळा करण्यासाठी इथे मी केक टिनला तेल लावून घेतलेलं आहे. केक टिन नसेल तर कुकरचा डबा किंवा कुठलाही पसरट भांडं किंवा पसरट डबा आपल्याला घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये हे पूर्ण बॅटर जे आहे ते ओतून घ्यायचं आहे आणि लगेचच याचा ढोकळा लावायचा आहे. ढोकळ्याचं मिश्रण ओतल्यानंतर 2 ते 3 वेळा हे भांडं टॅप करून घ्या. ढोकळा शिजवण्यासाठी मी कुकरमध्ये पाणी गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये स्टँड ठेवलं आहे. आता आपलं जे ढोकळ्याच्या बॅटरचं भांडं आहे ते कुकरमध्ये व्यवस्थित ठेवायचं आहे आणि कुकरचं झाकण बंद करून घेऊया. पण कुकरचं झाकण बंद करताना लक्षात ठेवा, कुकरची शिट्टी आपल्याला काढून टाकायची आहे. आणि कुकरचं झाकण बंद करून 1-10 ते 12 मिनिटे हाय फ्लेमवर हा ढोकळा आपल्याला शिजवायचा आहे. गॅसची फ्लेम मधातच लो किंवा मीडियम करायची नाही किंवा मधातच कुकरचं झाकण उघडायचं नाही. तर बघा, पूर्ण 12 मिनिटे हाय फ्लेमवर हा ढोकळा मी शिजवून घेतला आहे. तर गॅस बंद केल्यानंतर कुकरचं झाकण काढून पाहूया. बघा किती मस्तसा आपला हा ढोकळा फुगलेला आहे. ढोकळा शिजला आहे की नाही पाहण्यासाठी ढोकळ्याच्या मधोमध्ये 1 टूथपिक टाकून पाहायची आहे. टूथपिक स्वच्छ आली म्हणजे ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे. आता हा ढोकळा कुकरच्या बाहेर काढून पूर्णपणे थंड करून घेऊया. ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत आपण त्याच्यासाठी तडका तयार करणार आहोत. त्यासाठी तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी. मोहरी व्यवस्थित तरतडली की 4 ते 5 हिरवी मिरची मी मधामधून कापून घेतली आहे. तर मिरची व्यवस्थित या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे. 4 ते 5 हिरवी मिरची लांबसर अशा कापून घेतल्या. मिरच्या व्यवस्थित परतून झाल्या की याच्यामध्ये 1-15 ते 20 कढीपत्त्याची पाने. आता मिरची आणि कढीपत्त्याची पाने व्यवस्थित या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहेत. मिरची कढीपत्ता व्यवस्थित परतून झाला की आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत 1/2 वाटी पाणी आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर आणि 1/2 छोटा चमचा सॅट्रिक ॲसिड. सॅट्रिक ॲसिडच्या ऐवजी तुम्ही याच्यामध्ये लिंबाचा रस घालू शकता. आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि या पाण्याला मस्त अशी उकळी काढायची आहे. तर बघा, आपल्या तडक्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि ढोकळ्यावरती टाकण्यासाठी गुजराती वघार इथे तयार आहे. आपला ढोकळासुद्धा पूर्णपणे थंड झालेला आहे. तर एका सुरीने हा ढोकळ्याच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने कडेकडेने आधी ढोकळा आपल्याला सोडून घ्यायचा आहे आणि आता याच्यावरती 1 ताट ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे ढोकळ्याचं भांडं आपल्याला उकडं करायचं आहे आणि याला थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला ढोकळा अगदी सहज या भांड्याच्या बाहेर निघतो. वाव, तुम्ही बघू शकता अगदी सहज असा आपला ढोकळा बाहेर निघालेला आहे आणि खूपच मस्त जाळीदार आणि स्पंजी असा आपला ढोकळा झालेला आहे. मस्त मऊ आणि लुसलुशीत आणि किती मस्त असा हा ढोकळा फुगलेला सुद्धा आहे. तर आता हा ढोकळा आपण कट करून घेणार आहोत. ढोकळा तुम्हाला हवा तसा लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता.
या पद्धतीने बनवलेला ढोकळा मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार होतो. खाताना घशामध्ये अजिबातही अडकत नाही आणि 5 ते 6 तासापर्यंत हा ढोकळा मस्त मऊ लुसलुशीत राहतो. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी फॉलो करून जर तुम्ही ढोकळा बनवला तर तुमचा ढोकळा अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये परफेक्ट बनेल, अजिबातही फसणार नाही. तुम्ही इथे बघू शकता आपला ढोकळा किती मस्त जाळीदार झालेला आहे आणि मस्त मऊ आणि लुसलुशीत झाला आहे अगदी कापसासारखा. तर आता आपण तयार केलेला तडका किंवा जे वघार आहे ते या ढोकळ्यावरती टाकून घेऊया. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.